का सरकार म्हणता त्याने काही म्हणून आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही। आम्ही बाजारात उभे आहेत का? 19 तुमचे पूर्वीचे खासदार होते, आमचे 19 खासदार लोकसभेत राहतात, आम्ही जिंकलेल्या जागा आहेत त्या तर राहतातच। आता राष्ट्रवादीने 4 जागा जिंकलेल्या आहेत, त्याच्यावर कशी काय चर्चा होणार? काँग्रेसने जरी एकच जागा जिंकली असली चंद्रपूरची, एक जागा त्यांच्याकडे राहणारच आहे। जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या जागा असतात, तर जिंकून आल्यावर कोण इकडे तिकडे गेलाय किंवा काय त्या निकाल लागायचा आहे, पण जागा शिवसेनेची आहे। त्याच्यामुळे आमच्या आज महाराष्ट्रात 18 आणि दादरा नगर हवेलीमध्ये आमचे एक निवडून आले असे 19 आमचे खासदार आहे। तो आकडा आमचा कायम राहील अशी मागणी राहील 19, तो आकडा लोकसभेत आमचा कायम राहील असं म्हणतोय आम्ही, मागणी राहील। बीडमध्ये सुषमा अंधारींवरती काल त्यांना मारहाण झाल्याचा दावा, अत्यंत दुर्दैवी बातमी आहे ती, की रात्री उशिरा मला समजली आणि त्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी तात्काळ कारवाई करून जे संबंधित पदाधिकारी आहेत त्यांची हकालपट्टी केलेली आहे। पक्षामध्ये अशा प्रकारचा शिस्तभंग दुशिस्तपणा चालणार नाही। सुषमा अंधारे या पक्षाचे उपनेते आहे, महाप्रबोधन यात्रा जी महाराष्ट्रात निघाली आहे त्याचं नेतृत्व त्या करतायत, महिला नेत्या आहेत आणि शिवसेनेमध्ये ही किमान सभ्यता पाळली जाते, त्याच्यामुळे तात्काळ क्षणाचाही विलंब झाला होता। त्यांच्या संदर्भात गैरवर्तन करणाऱ्या लोकांची पक्षातून आणि पदावरून झाली। फडणवीसांनी काल पुण्याच्या बैठकीमध्ये जे शरद पवारांचं पुस्तक आहे त्यातील 10 वाक्य वाचून दाखवलेले आहेत आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यासुद्धा काही वाक्य आहेत ती पण त्याने वाचून दाखवायला पाहिजे, एक लक्षात घ्या, खिल्ली कशाला तोडवायला पाहिजे। काल त्यांच्या कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये अर्धे लोक झोपलेले होते आणि फोटो आले, झोपलेल्या लोकांसमोर बोलले आहेत, आपण पाहिलेत का फोटो, त्या प्रसिद्ध झाले, त्याचा सामना पहा। मोठे मोठे त्यांचे नेते, कोण जांभ्या देत आहे, कोण झोपत आहे, कोण खुर्चीमध्ये पडलं आहे आणि अशा मेलेल्या कार्यकारिणीसमोर वगैरे हे आमची खिल्ली उडवतात, पाहू ना। बोर्डवरून ते असं म्हणले की उद्धवजी पोपट मेला आहे, नक्कीच घटनाबाह्य सरकारचा पोपट मेलेला आहे, पण त्या पोपटाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न ते परत एकदा बेकायदेशीरपणे करतात। त्याचं जे प्रकरण त्यांच्यासमोर चालणार आहे, आम्हाला विधानसभा अध्यक्षांविषयी अत्यंत आदर आहे, ते घटनात्मक पदार बसलेले आहे, असाच आदर आम्हाला राज्यपाल महोदयांविषयी होता तसा आम्हाला विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्या पदाविषयी विधानचा आदर आहे। म्हणजे ते फार मोठे घटनातज्ञ आहे, ते नक्कीच काम करते, पण शेवटी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती या राजकीयच असतात, इथे धोका असतो, नाहीतर ते पद फार महत्त्वाचं आहे। विधानसभा अध्यक्ष हे महात्मा आहेत, त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाची अपेक्षा आहे, चांगला म्हणजे कायदेशीर, जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे तेच, आणि देवेंद्र जे फडणवीस म्हणत असते पोपट मेला आहे किंवा काय मेला आहे, आता पोपट कोणाचा उडतोय कळत त्यांना, आणि वाघाची कोणत्या वाघाची गर्जना होते, हिंमत असेल ते निवडणुका घ्या महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकाचे चित्र दिसलं की झलक काय फक्त झाकी आहे। महानगरपालिका 14 ताबडतोब निवडणुका घ्या, मग पोपट कोणाचा मेला आहे ताबडतोब जनता दाखवते। 16 पात्र आमदारांचा जो मुद्दा आहे त्यामध्ये नांदेडचे बालाजी कल्याणकर यांचा सुद्धा समावेश आहे। बालाजी कल्याणकर हे गोष्ट हे सरपंच व्हायचेही रायकीचे नव्हते, त्यांना शिवसेनेनं आमदार केलं, पुन्हा विधानसभेत ते दिसणार नाही, ती जागा शिवसेनेची आहे, लोकांनी एका शिवसैनिकाला निवडून दिलं, लोक गद्दारांना निवडून देत नाही, मग खासदार असेल हिंगोलीचा किंवा तुम्ही घंटाचे आमदार असतील। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अधिकृत असलेलं हिंदुत्व फार वेगळं होतं, ते हिंदुत्व वीर सावरकरांचं होतं,
हे आता वीर सावरकर त्यांना अचानक आठवायला लागले भारतीय जनता पक्षाला. आणि गोमूत्रधारी हिंदू हे भारतीय जनता पक्षाला काय झालं की गोमूत्र घ्यायचं आणि साफ करायचं. आता गोमूत्राची फॅक्टरी काढली की काय त्यांनी पावं लागेल. या राज्यामध्ये दंगली घडवायच्या हिंदुत्वाच्या नावावर आणि दंगली घडवणाऱ्या टोळ्या निर्माण केल्या त्या. शेगाव असेल, नगर असेल, आपण पाहिलं असेल रामनवमीच्या निमित्तानं काय झालं आपण पाहिलं असेल. त्र्यंबकेश्वरची घटना भंपक आणि खोटी आहे असं काही घडलेलं नाही आहे. पण मी त्र्यंबकच्या गावकऱ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांनी हा डाव उधळून लावला आणि जे मनात होतं या सरकारच्या दंगली घडवण्यात होऊ दिलं नाही आणि गोमूत्रधारांना पळवून लावलं. रामटेकची जी जागा आहे बोलली देखिए तय होने की बात नहीं है. जरूर हमारी एक पहली मीटिंग हुई है शरद पवार जी के लीडरशिप में जहां उद्धव ठाकरे साहब भी उपस्थित थे, बड़े बड़े नेता थे कांग्रेस एनसीपी के. अब सूत्र तय किया जाएगा कि लोकसभा की सीट शेयरिंग किस प्रकार से. लेकिन एक बात मैं साफ कर देता हूँ, शिवसेना के महाराष्ट्र में 18 लोकसभा के सांसद चुनकर आए थे और दादरा नगर हवेली से हमारे कलाबेन तिलकर जी चुनकर आए थे. हमारा 19 का आंकड़ा लोकसभा में था, हमारा 19 का आंकड़ा लोकसभा में कायम रहेगा. रामटेकची जी जागा आहे उद्धव ठाकरे गटाकडची, त्या गटावरती काँग्रेसने दावा सांगितला जागेवरती. कुणाल राऊत जे आहे ते म्हणतात की जागा त्यांना लढवायची. मला माहीत नाही असे रामटेक हा ही जागा शिवसेना अनेक वर्ष जिंकले. ते आमच्या पक्षात नसते पण सुबोध मोहिते होते, प्रकाश जाधव होते, आता जे पळून गेले ते कृपाल तुम्हाला 2 वेळा निवडून आले, त्याच्या आधी एकदा ते निवडून हरलेले आहे. सातत्यानं ती जागा शिवसेना निवडून आणते. सर चर्चा होईल पाहून भारतीय जनता पार्टी और उनके जो सब कॉन्ट्रैक्टर्स है दंगे करने वाले, उनका काम है. हमने सामने में लिखा उस बारे में. ये जो है कर्नाटक में भी यही कार्यक्रम करने का कोशिश किए लोगों ने, लेकिन कर्नाटक की जनता ने उसको फेंक दिया. और महाराष्ट्र में इस प्रकार से हिंदू मुसलमान करके दंगे बनाकर ये फिर एक बार सरकार को लाना चाहते हैं या जीतना चाहते हैं. अगर आपकी हिम्मत है तो बीएमसी का चुनाव करिए, जो 14 कॉरपोरेशन का चुनाव आपने रोक कर रखा करके दिखाइए, फिर आपको पता चलेगा जनता किसके साथ है. एक राज्य गेलं म्हणून काय झालं, आमच्याकडे 16 राज्य आहेत. 16 राज्य त्यांना माहिती आहेत का? या देशामध्ये 36 राज्य आहेत. 36 मधले 16 आकडा काय घेऊ शकतो? त्यांच्याकडे बिहार नाही, त्यांच्याकडे बंगाल नाही, त्यांच्याकडे कर्नाटक नाही, त्यांच्याकडे राजस्थान नाही, त्यांच्याकडे केरळ नाही, त्यांच्याकडे तामिळनाडू नाही, त्यांच्याकडे ओडिशा नाही, त्यांच्याकडे तेलंगणा नाही, त्यांच्याकडे आंध्र प्रदेश नाही. किती नावं घेऊ मी? तुम्ही म्हणताय ना किती राज्य आहेत तुमच्याकडे? एक उत्तर प्रदेश, त्यांच्याकडे छत्तीसगड नाही, त्यांच्याकडे झारखंड नाही. महाराष्ट्रसुद्धा दगाबाजीनं घेतलेलं राज्य आहे. त्यांच्या डोकं ठिकाणावर आहे का? 36 राज्य या देशामध्ये आहेत, तुमच्याकडे काय आहे? एक गुजरात आहे, एक उत्तर प्रदेश आहे, बाकी काय तुमच्याकडे? दाखवा जर हा. तुम्ही हिमाचल प्रदेशसुद्धा जिंकू शकलं नाही, जे तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं राज्य आहे. महाराष्ट्र की जनता जो है वो सब कुछ जानती है. लोग आते हैं, लोग चले जाते हैं, ये पॉलिटिकल टूरिस्ट लोग होते हैं, चुनाव में आते हैं, चुनाव होने के बाद चले जाते हैं. लेकिन यहाँ की ओरिजिनल पार्टी जो है वो शिवसेना है. किसानों की सरकार बनाएंगे? किसानों की सरकार अगर बनानी है तो दिल्ली में हम लोग आने वाले हैं ना. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.